तर मुख्यमंत्री शिंदे मुंबईमध्ये आज संध्याकाळी शोभायात्रा काढणार आहेत. शिंदे शिवाजी पार्क ते वडाळा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढणार आहेत. तर नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे महाआरती करतील. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच कल्पना दिलेली होती स्पीड पोस्टानं, त्यांना कालच निमंत्रण आलेलं होतं. मात्र तरीही त्यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आता अयोध्येत न जाता ते काळाराम मंदिरात जाणार आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते मात्र शिवाजी पार्क ते वडाळा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढताना पाहायला मिळतील. वडाळामधलं राम मंदिर हे फार प्राचीन आहे आणि रामनवमीच्या वेळेला वडाळा मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक असा दिवस, जो उत्साह अयोध्येमध्ये पाहायला मिळणार आहे तोच उत्साह आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळणार आहे.